बाहेरून येणारे रिक्षा चालक स्थानिक टॅक्सी चालकांवर करत असलेल्या अन्याय आणि दमदाटीवर येत्या 7 दिवसात कडक कारवाई करावी, अन्यथा मोर्चा काढू, असा इशारा भाजप प्रणित वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने तसेच रायगड जिल्हा विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी दिला आहे. पनवेल परिसरातील खांदा कॉलनी, कळंबोली, नावडे गाव, पाणी टाकी, तोंड्रे फाटा या ठिकाणी बाहेरून येणारे रिक्षा चालकांची खूप दादागिरी वाढली असून त्यामुळे स्थानिक टॅक्सी चालकांवर अन्याय होत आहे. हे रिक्षा चालक प्रवाशांना स्थानिकांच्या गाडीमध्ये बसू देत नाहीत. तसेच पनवेल ते IGPL स्टँड अधिकृत मेन रोडला छोट्या रिक्षाचे अनधिकृत स्टँड झालं आहे, त्यामुळे स्थानिक टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. टॅक्सी चालकांच्या या समस्येसंदर्भात भाजप प्रणित वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक आणि विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सोमवारी RTO कार्यालयात भेट देऊन सहाय्यक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांच्याशी समस्येबाबत सविस्तर चर्चा करून टॅक्सी चालकांच्या समस्या मांडल्या. तसेच बाहेरून येणाऱ्या MH04, MH01, MH03, MH02, MH05 आणि MH43 या पासिंगव्या गाड्यांवर येत्या 7 दिवसात कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी विक्रम मिनीडोर संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, उपाध्यक्ष दीपक नावडेकर, जिल्हा प्रतिनिधी राजू भंडारी, पनवेल अध्यक्ष श्याम भगत, रायगड प्रतिनिधी शंकर पाटील, पनवेल उपाध्यक्ष संतोष पाटील, दहिसर अध्यक्ष हेमंत म्हात्रे, दहिसर उपाध्यक्ष मयूर पाटील, गजानन भागवत, संतोष म्हात्रे, मच्छिंद्र पाटील यांच्यासह स्थानिक टॅक्सी चालक उपस्थित होते. आज आपण रायगड जिल्ह्यातील तमाम मिनीडोर आणि जे विक्रम आहे, इको आहेत, त्याच्या समस्या आहेत, त्या समस्याबाबत आपण इथं निवेदन घेण्यासाठी माननीय विजयभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण इथं आलेलो आहोत. हे आजच नाही, आपण सातत्याने इथे येतोय, परंतु त्याच्यावर काय कुठेतरी कारवाई होत नाही. म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही अतिशय उग्र आंदोलन छेडण्याच्या बाबतीमध्ये निवेदन देण्यासाठी मी इथं आलो होतो. आणि त्यांना आम्ही तसं इशारा पण दिला आहे की येत्या 17 तारखेपर्यंत, बरोबर आहे ना, 17 तारखेपर्यंत जे आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्यासंदर्भात विजयभाऊ विस्तृत सांगणार आहे तुम्हाला. तर त्या मागण्यासंदर्भात जर आपण सकारात्मक निर्णय नाही घेतला तर मात्र आम्ही 22 तारखेला 20 तारखेला या अतिशय तीव्र असं आंदोलन, चक्का जाम ज्याला म्हणतो, असं आम्ही इथं आंदोलन छेडणार आहोत. आणि मग या माध्यमातून मला वंदे मातरम संघटना जी आमची आहे, आमदार प्रशांतदादांच्या माध्यमातून जी संघटना आहे, त्याचा संपूर्ण पाठिंबा या आंदोलनाला राहणार आहे. आणि माझं आवाहन आहे संपूर्ण आमच्या टॅक्सी चालकांना की आपण हे आंदोलन अतिशय सक्सेस करूया, सर्वांनी 100% याच्यामध्ये उतरूया. गाड्यांसहित आपण ते यायचं यायचं आहे, मागण्या सातत्याने आपण मागण्या करतोय, पण हे प्रशासनाला काय वाटतं, चला ठीक आहे यार, देखेंगे, करेंगे, सोचेंगे, निवेदन पाठवत आहेत, काहीतरी लेटर आम्हाला देत आहेत, पत्रावळी आमच्या हातात देत आहेत, पण त्याचा चालणार नाही. आमची जे सर्व रिक्षावाले आहेत ते संपूर्ण टॅक्सीवाले आहेत, ते संपूर्ण टॅक्सेस भरतात, संपूर्ण इन्शुरन्स भरतायत, सरकारचा जो जो टॅक्स आहे तो टॅक्स भरतोय, तरी पण आम्हाला अन्याय होतोय. आणि मग हे कुठं थांबलं पाहिजे, म्हणून आम्ही आज निवेदन घेण्यासाठी खरं म्हणतो 1 नंबर खंत आहे आम्हाला इथे, की आम्हाला प्रादेशिक परिवहन अधिकारी जो निर्णय घेऊ शकतो किंवा निर्णय काय आपल्याला उत्तर चांगलं देऊ शकतो त्यांची आमची भेट आज झाली नाही, हे दुर्दैव आहे आमचं. त्यामुळे हा इशारा समजा. RTO अधिकाऱ्याला विचारलं की पॅनिक बटन दाबल्यानंतर तुम्हाला मेसेज येतोय का, तर त्यांनी सांगितलं की नाही, अशी प्रणाली बसवलेली नाही. मग ह्या गोष्टीवर तिथले आमदार आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत ही प्रणालीच बसत नाही तर मग तुम्ही सक्तीचे हे पैसे 8-8, 9-9 हजार रुपये रिचार्जचे पैसे का घेता. तर तो तुम्ही जोपर्यंत ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रणाली बसत नाही तोपर्यंत तुम्ही त्या टॅक्सीमध्ये बसवलेले VLTD मशीन, त्या मशीनचं इंजिनचं नंबर ते घ्या आणि तुम्ही गाड्या ह्यांना पासिंग करून द्या आणि तुम्ही रिचार्जची सक्ती करू नका. परंतु आज गेली 7 महिने होऊन गेले तरी देखील ह्या अधिकाऱ्याने त्या NIC मध्ये हवा तो बदल केला नाही, त्यामुळं आपल्या गाड्या जरी पासिंग करतो
40-50 हजार रुपये खर्च करतो, इन्शुरन्स भरतो, टॅक्स भरतो, सगळे टॅक्स भरून देखील फक्त केवळ आपण VLTD म्हणजे जो रिचार्ज न केल्यामुळं गाडी पासिंग झाली तरी देखील त्याचं फिटनेस बाहेर येत नाही, आणि फिटनेस बाहेर येत नाही म्हणून आपली ही गाडी पासिंग झाली म्हणून बोधत नाही, आणि त्यासाठीच आपला हा अट्टहास आहे की जर 7 महिने होऊन मुख्यमंत्री महोदयाने आदेश देऊनसुद्धा हे कार्य अधिकारी परिवहन अधिकारी जर वरिष्ठ परिवहन अधिकारी जर दुर्लक्ष करत असतील तर मग रायगडचे लोक एवढी येडी नाहीत की आमचा विक्रम विंडोर चालकवालक हा एवढा वेडा नाही. जर तुम्ही हे यावर पर्याय काढला नाहीत, आम्हाला या 17 तारखेपर्यंत जर निर्णय दिला नाही तर मग 20 तारखेला आम्ही पूर्ण रायगड जिल्ह्यातील विक्रम विंडो चालक मालक इथला RTO ऑफिसला टाळा ठोकून हा महसूल बंद करतील ही मात्र निश्चित.